कथेचं नाव मातीचं इमान, लेखक लक्ष्मण देवटे। दुपार झाली तसं चैताचं ऊन अधिकच तापायला लागलं। पाय चर चर भासत होत। अशा कडक उन्हात माणसं जत्रेला निघाली होती। सगळ्या शिवाराला पाय फुटल्यागत माणसं धावत होती। पै पाहुण्याने 8 दिवसापूर्वीच गावात तळ ठोकला होता। गाव तेलची सारखं फुगलेलं, कडा खांद्यावर लेकरं घेऊन लेकीबाई निघाल्या होत्या। कळती पळती लेकरं पुढं पळत होती। दम लागला की सावली बघून टेकत होती आणि माणसं जवळ आली की पुन्हा पळत होती। सासरवाशिनी सासूचे गाराणे एकमेकींना करीत होत्या, तर बिचाऱ्या म्हाताऱ्या आपल्या सुनांच्या खत खोडी एकमेकींना सांगत होत्या। जशी सुखदुःखाची जत्राच भरली होती, हावशे नवशे आणि गौशे सगळे जत्रेला निघाले होते। 8 दिवसापासून जत्राची तयारी जोरात चालली होती। पोरापोरीने काम कष्ट करून जत्राची खर्ची गोळा केली होती। आज शेलक्या चाऱ्यात गोर सोडून पोर जत्रेला जायची वाट बघत होते। त्यांचा जीव कासा वीस होत होता। गुरं जोखावली की त्यांना जत्रेला जायचं होतं। गुराने चाकत माकत न खाता गपा गपा खावं असं सगळ्यांना वाटत होत। दुपार झाली, सगळ्यांनी गुरं पाण्यावर घातली। तात्या नात्या भावड्या आणि शांत्या यांनी आपापली गुरं पाण्यावर घातली। गुरं ढसा ढसा पाणी प्यायला लागली। पाणी पिऊन त्यांच्या दोन्ही कोसाट्या वर आल्या। जत्रेला जायचं म्हणून त्याने या शेलक्या चाऱ्यात गुरं सारली होती। गुरं जोगावली तशी सगळ्यांनी ओढ्यातून हाकेत गोठ्यावर आणली। आपापल्या गोठ्यात गुरं बांधली। सगळेजण कपडे बदलून नटून थटून जत्रेला निघाली। चिंचेच्या गार सावलीला बाजल्यावर पडलेला शिरू आणला। पोराना बघून उठला। अरे ए पोरानो, अरे कुस्ती करणार आहात का नुसतं उंडरायला चाललाय सर? शिरू अण्णांनी विचारलं। ओ अण्णा असं कसं म्हणता? अवलंगूट घालून निघालोय आम्ही। बघा आम्ही मातीतलो होणारे आहोत का उंडणारे आहोत हे तुम्हाला बी ठावाय हाय की नाही? भावड्याने विचारलं। त्याच्या बोलण्यावर शिरू अण्णा पेकलेल्या मिशा इसकडून फेदे फेदे हसला। आव आपली पोर तशी नाहीत फिरीस त्यावाणी, मत चांगली आहे ती। जवळच सावलीला दळण करत बसलेली साळूताई म्हणाली। एवढ्यात तात्या नवी कोरी कापड घालून केसात कंगवा फिरवत निघाला। हे आई अण्णा मी चालो जत्रला असं म्हणून तात्या निघाला। होय बाबा जा पोरा, पण हे बघ कोणासंग उग का लागत करू नक, सांची यरवाळी घरला ये बरं का? साळूताई म्हणाली। काय नक काळजी करू येतो म्या, तात्या असं म्हणाला। ए तात्या अरे देवड्या फुटाण आण जत्रातून, नाहीतर कुस्त्यांच्या नादात तुला कशाचं भान राहत नाही बरं का? शिरू अण्णा असं म्हणाला, पण ते ऐकायला तिथं कोणीच नव्हतं। गाव कोसाबाहेर नदीच्या काठावर उरूस चांगला भरला होता। जत्रातील गोंगाट जोर जोरानं ऐकू येत होता। नदीत हातपाय धुवून तात्या मित्रांबरोबर जत्रेत शिरला। जत्रा भलतीच भरली होती। पिपाण्या डपड जोर जोरात वाजत होत। जो तो दुकानदार आपापल्या मालाची जाहिरात करत होता। पोरा पोरींची झिंबड उडाली होती। पीर साहेबाचा दर्गा हा चांगला सजवला होता, वर लाइटिंग केलेली, आत कबरीवर नवसाच्या चादरी वाहिलेल्या होत्या। फुलांचा अत्तराचा आणि धुपाचा सुगंध दरवळत होता। डोक्यावर रुमाल पंचा बांधून त्यांनी पीर साहेबाचं दर्शन घेतलं। फकीराला बिदागी देऊन सगळेजण हंगाम्याकडे निघाले। मागच्या बाजूला कापलेल्या बोकडांच्या चराटासाठी कुत्र्यांच्या काळवंडी चाललेल्या होत्या। चराटाचा वास हा नाकात घुसत होता। तरण्या ताट्या गड्यांनी हंगाम्यात गर्दी केली होती। आईस पैस जागा धरून टेहणी देऊन सगळे बसले होते। हंगाम्यात भिक्याची हलगी कडाडत होती। गडी गोडग्यावर येऊन हलगी वाजवत होता, त्याला डपड्याची साथ होती। दोघ गडी वाजवत वाजवत चंद्रकोरीच्या आकाराचं होऊन माग पुढे सरकत होत। कुस्ती चितपट झाली की लोकांमधून आरोळ्या शिट्या वाजत होत्या।
शाबास रे, शाबास पट्या, असं म्हणून पैलवानाला शाबासके देत होते. कुस्त्या पाहून लोकांच्या अंगात नुसतं रक्त सळसळत होत. गावचे सरपंच, पाटील, सगळे पंच मंडळी उंच ओठ्यावर झाडाखाली बसून नियोजन करत होते. दोन कार्यकर्ते कुस्त्या लावण्याचं काम करत होते आणि एक नावाजलेले पैलवान आखाड्यात येऊन दाखल झाले होते. एकदा कुस्ती झाली की त्या विजेत्या पैलवानाला गुलाल लावून त्याचं बक्षीस त्याला दिलं जात होत. दिवस मावळ तिकडे सरकाय लागला तसा कुस्त्यांचा हंगामा शेवटच्या कुस्तीकडे सरकत होता. शेवटी गावकऱ्यांनी शेवटची दवणीची कुस्ती 11,000 रुपयांची ही घोषित केली. भिक्यानं डपड वाजवून दवणी देऊन शेवटची कुस्ती जाहीर केली. शेवटची कुस्ती जाहीर होताच पांड्या पैलवान आखाड्यात येऊन दंड ठोकायला लागला. त्याला बघताच सगळा आखाडा शांत झाला. पांड्या काव्यबाज आणि खुनशी पैलवान होता. पंचक्रोशी त्याला जोड नव्हती. कित्येक आखाड्यामधून कुस्ती न करताच तो पैसा घेऊन येत होता. त्याच्याशी कुस्ती करणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखं होतं. त्याच्याबरोबर कोणीच कुस्ती खेळायला तयार होईना, त्यामुळे त्याला आणखीनच जीव चढला. आखाड्यात फिरून तो सगळ्यांना आवाहन करायला लागला. गावच्या वस्तादानं त्याला सीन जोडीसाठी हाताला धरून फिरवलं, पण कोणीच त्याच्याशी कुस्ती खेळायला पुढे येईना. बेतरलेल्या खोंडागत पांड्या आखाड्यात दंड ठोकायला लागला. शेवटची कुस्ती न होताच पांडे विजय होणार हे सगळ्यांना कळून चुकलं. पांड्याचा विजय निश्चित झाला. गावातील पंचांनी पांड्या शेवटच्या कुस्तीचा मानकरी म्हणून त्याला घोषित केला. दवणी देऊन त्याच्या नावाची घोषणा केली. पांड्या पैलवानाला 11,000 रुपयांचं इनाम जाहीर केलं. पण ते इनाम जाहीर होताच पांड्या गर्वानं दाटला. तो तोंडाला येईल ते बडबडायला लागला. त्याला कुस्ती न करताच इनाम हा नको होता. हा गावच्या गावी बळी आणि शेजे गावी गाढव बळी, हा असं म्हणतात ते खरं आहे. आणि त्यानं गावालाच वेठीस धरलं. ओय पाटील, पाटील, ह्यो पांड्या पैलवान म्हणजे काय रस्त्यावरचा भिकारी वाटला होय तुम्हाला? हा मी भीक मागायला बसलेलो नाही. हा मिशीला पीळ घालत पंचाकडे बघत पांड्या गरजला. त्याच्या आवाजानं सगळ्यांच्या पाठीवर काटा फुटला. गावच्या पाटलाशी अशी भाषा करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. त्याचा आडमुठेपणा हा सगळ्यांनाच ठाऊक होता. ओ पाटील, कुस्ती केल्या बिगर म्या कवडीला हात लावत नाही, ठाव आहे नव? गर्वानं छाती फुगवत पांड्या असं म्हणाला. अरे पण येतं तुला सिंजोडच नाही, मग विजय तूच होणार ना? आबासाहेब कुलकर्णी सौम्य आवाजात म्हणाले. एवढं म्हणताना सुद्धा त्यांच्या पेकलेल्या मिशा थरथरल्या. ओ आबासाहेब, हा तुमच्या गावात माझ्यासाठी सिंजोड नाही? असं म्हणून पांड्या खदा खदा हसायला लागला. त्याच्या विकट हसण्यानं पिराची पांढर थरथरली. त्याच्या हसण्यातून त्याचा गर्व दाटून आला. जानकरांच्या डोळ्यापुढं वादळ उठायला लागलं. गावातील करत्या मंडळींचं चेहरं काळवंडलं. ओ पाटील, ओ हो सरपंच, ऐकलं का? तुमच्या गावात माझ्यासाठी सिंजोड नाही? अरे नाही म्हणजे, हा गावात एक बी मर्द गडी नाही? हा म्हणजे पैलवान नावाला सुद्धा कुरलेला नाही म्हणायचं की? हायला इथं सगळे हिजडेच म्हणायचं. असं म्हणून त्यानं जोरा टाळ्या वाजवल्या. बघणाऱ्यांच्या मानाखाली सुकल्या. ए पांड्या, हे बघ नीट बोल, गावाशी कागाळी करू नकोस. हा तुला महागात पडल, तुझं बक्षीस घे आणि तू चालता हो, चल. तुळाजी पाटील दम टाकत म्हणाला. ओय पाटील, ए दम एवढा कोणाला टाकतोस? तर दाखव तुझी मर्दुमकी, ये तू ये. असं म्हणून पाण्यानं पाटलावर दंड ठोपटला. पाण्यानं सगळ्या गावालाच आव्हान केलं. ए पांड्या, हे बघ
अरे वय झाले रे माझा आता, नाहीतर ना अरे तुला कवाच मातीत लोळवला असता. या या मातीत. तुळाजी पाटील मिशा पिळ दातोट खात म्हणाला. हा अरे वा, म्हणजे वाघ म्हातारा झाला की त्यानं शिकार नाही करायची. हा बर, त्यानं गवत सगळायचं, गवत असंच ना. असं म्हणून पांड्या मोठ्यानं हसायला लागला. सगळं वातावरण शांत झालं. तरुणांच्या काळसामध्ये अपमानाचा अग्नी फडकायला लागला. धमण्या फुगल्या, रक्त सळसायला लागलं. ओय पाटील, लगा तुझ्या गावात एक बी मर्दगळी नाही आ? हे तर ठाऊच आहे मला, पण आता एकच कर. हा तुझी एकुलती एक पोरगी मला दे, तिला ना राणीसारखी सुखात सांभाळीन. होय सुखात. मिशी पिळत पाण्या असं म्हणाला. काळजावर झालेला वार पाटलाच्या जिवारी बसला. पाटलाचा चेहरा पडला. रागानं अंग थरथर कापायला लागलं. पाण्यानं गावच्या आबरूलाच हात घातला होता. आता या ठिकाणी महाभारत घडतं की काय असं सगळ्यांनाच वाटत होत. आता पांचाळीच्या रक्षणासाठी कृष्ण कसा येणार, कारण सगळेच मुळदे सुन्न नजरेनं पाहत होते. त्यांनी लढण्याआधीच पराभव मान्य केला होता. आणि त्याच वेळेस गर्दीमध्ये रेटारेटी झाली. सगळ्यांना मागं सारून तात्यानं आखाड्यात उडी घेतली. त्यानं मोठ्यानं दंड थोपटला. सगळ्यांच्या नजरा वळल्या. त्याच्या आवाजानं मुरदार देहामध्ये नवीन चैतन्य निर्माण झालं. लोक तात्या तात्या म्हणायला लागले. मोठमोठ्यानं ओरडायला लागले. ए पांड्या या, म्या म्या तुझ्याशी कुस्ती खेळायला तयार आहे. हा चल होऊन जाऊ दे, चल या. एकदाच काय होयचंय ना ते हो दे, चल या. नुसतंच ओठावर मिसरूट फुटलेला तात्या रागानं ओरडला. आईला अरे वा, तू माझ्याशी टक्कर देतोस वय रा? अरे ओठ पिला तर दूध निघल, आणि तू टक्कर देतोस या या पांड्याशी? बघतो आता तुला. तात्याला निरखित पांड्या असं म्हणाला. आता पांड्याचा नूरच बदलला. तो रागानं लालबुंद झाला होता. तात्यानं आखाड्यातील माती उचलून कपाळाला लावली आणि लंगोट लावून दोन्ही पैलवान एकमेकांना फिरले. शांत झालेली हलकी पुन्हा कडाडली. गारटलेलं वातावरण पुन्हा गरम झालं. गोठलेलं रक्त सळसळलं. दातखिळी बसलेली तोंड आता बोलायला लागली. आता वातावरणात पुन्हा चैतन्य निर्माण झालं होतं. पांड्या हत्तीसारखा तात्याला चिरडायला बघत होता. मगर मिठी दाबूनच मारतो की काय असं सगळ्यांना वाटत होत. त्या भीतीनंच सगळ्यांचा श्वास रोखलं होत. पण तात्या हरणाच्या चपळाईनं त्याचा डाव चुकवीत होता. त्याला हुलकावणी देत होता. तात्या जीवावर उदार होऊन खेळत होता. गावाच्या आबरूसाठी तो खेळत होता. पांड्या पैलवानाचा डाव चुकला की लोकांचं हसं होत होत. आणि ते ऐकून पांड्या पुन्हा चिडत होता. तात्यावर तो झडपच घालीत होता. पण तो निष्ठून जात होता. पांड्यानं टाकलेला डाव तात्यानं त्याच्यावरच उलटवला. तंगड्यामधून शिरून तात्यानं दात ओठ खाऊन पांड्या उचलला. दोन्ही पायाची मेट डळमळली आणि हत्तीवाणी धूळ धाडकन मातीत कोसळलं. पांड्या पडला. पण त्यानं पाठीची कमांड केली. तो उठण्याचा प्रयत्न करत होता. पण तेवढ्या तात्यानं हवेत उडी घेतली आणि दानकन त्याच्या छाताळात गुडघर ओवलं. पांड्याचा श्वास तुटला आणि पाठ जमिनीला टेकली. लोकांमधून जल्लोष उठला. पांड्या पडला, पांड्या पडला म्हणून लोक आनंदानं ओरडायला लागले. डोक्यातील फेटा आणि टोप्या हवेत उंच उडाल्या. तुळाजी पाटील आणि कुलकर्णी हे दोघं पळत सुटले. त्यांच्या पाठीमागं सगळेच पंचमंडळी पळत होती. पाटलाचं डोळं भरून आलं. त्यांनी कडाडून तात्याला मिठी मारली. हे पोरा, आज तू गावाची आभरू राखलीस. अरे उघड्या डोळ्यानं आज काय बघावं लागलं असतं कोण जाण. पण तू ना, तू गावाची इज्जत राखलीस. ह्या मातीचं इमान राखलंस रे, इमान राखलंस. शाबास शाबास रे पट्ट्या, शाबास. असं म्हणून पाटलाने दोन मोठी माती उचलून कपाळाला लावली. लोकांनी त्यांच्या भोवती गरडाच केला.
तात्याला खांद्यावर घेऊन लोक नाचायला लागले. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. तिकडं पांड्या माती तोंड खुपसून डोक्याची केस उडत होता, तोडत होता. पांड्याच गर्वहरण झालं होतं. आता त्याची नशा पार उतरली होती. शेवटी पळत येऊन त्यानं पाटलाचं पाय धरलं. तो गया वया करायला लागला, हात जोडायला लागला. पाटील, पाटील, मी चुकलो, मला माफ करा. पाटील, मला माफ करा, खरंच हो, मी चुकलो. असं म्हणून पांड्या रडायला लागला. पाटलांनी त्याला हाताला धरून उठवलं. पाटील, पाटील, खरंच मला माफ करा. मी ताकदीच्या जोरावर नाही ते बरळलो, बडबडलो. मला मला ताकदीचा गर्व झाला आणि गर्वात बुडालो. मला माफ करा. हात जोडत पांड्या असं म्हणत होता. अरे बाबा पांड्या, हे बघ, गर्वाचं घर खाली असतं असं का उगाच म्हणतेयात? बर, झालं गेलं इसरून जायचं. त्याच्या खांद्यावर हात ठेवत पाटील असं म्हणाले. पाटील, तुमच्यासारखी शांत संयमी माणसं आणि तात्यासारखा शिलवान पैलवान असताना माझी पैलवानकी हारली हो, हारली. म्या पांड्या पैलवान आख्या गावकऱ्यासमोर शपथ घेऊन सांगतो, आजपासून म्या कुस्तीच्या आखाड्यात उतरणार नाही. आज माझी कुस्ती सुटली, पुन्हा कधीच कुस्ती खेळणार नाही. आता उरलेलं आयुष्य पैलवानांना डाव पीएस शिकवण्यासाठी घालेन. माफ करा पाटील, माफ करा. असं म्हणून पांड्यानं सगळ्या गावाला हात सोडलं. लोक तात्याला खांद्यावर घेऊन नाचत होते. सगळीकडं गुलालाची उधळण चालली होती. एवढ्यात पांड्यानं गावाच्या साक्षीनं आपला विजयी लंगोट हा जाळून टाकला आणि एक मल्लांना चितपट करणारा, मातीत लोळवणारा तो लंगोट चिरगुट होऊन जळत होता. त्याच्या जळण्यानं एक अहंकार जळून खाक झाला. त्याच्या कीर्तीची फक्त राख उरली होती. लोकांना हात जोडून पाण्यानं कुस्तीच्या आखाड्यातून संन्यास घेतला. आता तात्याशी बैलगाडीतून मिरवणूक निघाली होती. त्याच्या गळ्यात पैशांच्या आणि फुलांच्या माळा घातल्या होत्या. ढोल ताशाच्या आवाजात लोक आनंदानं नाचत होते. आया बाया तात्याला आनंदानं ओवाळून औक्षण करत होत्या. त्याची दृष्ट काढीत होत्या. त्यानं मातीचं इमान राखलं होतं. मातीचं इमान राखलं होतं. मातीचं इमान राखलं होतं.